नमस्कार. शैक्षणिक उपक्रम संशोधिकेच्या वतीने आपण मानसिक विकसन यातल्या काही विषयांवरती चर्चा करणार आहोत. त्यातल्या दुःख या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत गायत्रीताई गुर्जर. नमस्कार. नमस्कार. गायत्रीताईंचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम ए केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी स्कूल सायकोलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. काही काळ त्यांनी सप महाविद्यालयात अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि सध्या त्या महिंद्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेजच्या अक्षरा या प्रकल्पात अध्यापनाचं काम करतात. ताई, चर्चेला सुरुवात करताना सगळ्यात पहिला प्रश्न, दुःख या भावनेविषयीची व्याख्या तुम्ही कशी कराल किंवा त्याचं स्वरूप याविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की आपल्याला जे काही प्रतिकूल वाटतं, जे आपल्याला अनुकूल नाही, म्हणजे जे मला हवंय ते मला मिळालं नाही किंवा मला त्रास झाला एखाद्या गोष्टीचा, मला यातना झाल्या, मला वेदना झाल्या, जे काही नेगेटिव्ह आपण आयुष्यात एक्सपिरियन्स करतो त्याचं सगळ्यात महत्त्वाची जी भावना आहे ती म्हणजे दुःख. तर जसं मी म्हटलं तसं त्याला अनेक समानार्थी शब्द आहेत, क्लेश आहे, यातना आहेत, वेदना आहेत. पण मानसिक स्तरावरती आपण जे अनुभवतो, जे आपल्या कदाचित विचारातनं निर्माण होतं, ते म्हणजे दुःख असं मला वाटतं. आपण नेहमीच असं बघतो की आपल्याला लहान असताना वेगळ्या गोष्टीबद्दल वाईट वाटतं, मोठं झाल्यावरती वेगळ्या गोष्टीबद्दल वाईट वाटतं, तर दुःखाचं स्वरूप हे नेहमीच असं बदलतं असतं, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? निश्चितच आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामधल्या प्रायोरिटीज काही वेगळ्या असतात. आपल्याला जे काही आपल्या वाट्याला येत असतं, जे काही आपल्याला कळत असतं, माहिती होत असतं, ते वेगळं असतं. त्यामुळे त्यातनं निर्माण होणारी दुःख ही वेगळ्या वेगळ्या लेवलची असतात किंवा वेगळ्या वेगळ्या कारणांवरनं असतात. आणि लहान असताना अगदी क्षुल्लक गोष्टीवरनंही आपल्याला दुःख होऊ शकतं की आईने मला उचलून घेतलं नाही ह्याच्यावरनं दुःख, किंवा चॉकलेट मिळालं नाही ह्याच्यावरनं दुःख, किंवा शाळेमध्ये असताना मला पहिला नंबर हवा होता पण मी दुसरा आलो ह्याचं दुःख, किंवा मला वहीला कवर घालायचं होतं पण ते कवर पाहिजे होतं त्या रंगाचं मिळालं नाही ह्याचं दुःख, किंवा काही अनेक कारणांवरनं अगदी छोट्या छोट्या ते मोठ्या मोठ्या आपल्याला लहानपणी दुःख होत असतात. आपण जसे थोडे मोठे होतो आणि आपल्याला अडॉलसन्स किंवा आपण ज्याला काय म्हणूया टीनेज ह्याच्या जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे असतात. त्याच्यातनं आपल्याला काही कारणांनी दुःख होऊ शकतं. त्याहून जेव्हा आपण थोडेसे मोठे होतो, करिअरचा टप्पा आपला जेव्हा सुरू होतो, तेव्हा कदाचित आपल्याला पाहिजे त्या कोर्सला ॲडमिशन मिळाली नाही ह्यातनं दुःख होऊ शकतं, किंवा ज्या कोर्ससाठी आपल्याला पुरेसे पैसे नव्हते, किंवा अशा कुठल्या तरी कारणामधनं जेव्हा आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करायचं असतं पण त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला अडथळे येतात, ऑब्स्टिकल्स येतात, त्यातनं दुःख होऊ शकतं. त्याहूनही मोठ्या फेजमध्ये म्हणजे प्रॉबेबली जेव्हा तुम्ही गृहस्थाश्रमात जाता तेव्हा तर अनेक छोट्या मोठ्या कारणांवरनं की मला समजून घेतलं नाही, किंवा मला पुरेशी हवी तशी मदत केली नाही, किंवा कुठल्याही अशा छोट्या मोठ्या कारणावरनं दुःख होऊ शकतं. सो यातनं आपण एक असा एक आपण त्यातनं निष्कर्ष काढू शकू की कारणंही अनेक असू शकतात पण बेसिकली मला जसं हवं होतं तसं न होणं हे मेनली काय म्हणूया इज दी अंडरलाईंग फिलिंग जेव्हा आपण दुःख होतं असं म्हणत असतो तेव्हा. आता जसं आपण वेगवेगळ्या काही घटनांबद्दल तुम्ही उदाहरणं दिलीत की आपल्याला कधी असं वाटतं की मला वाईट वाटतंय किंवा मी दुःखी आहे किंवा अशा प्रकारची भावना, तर ही जी कारणं आहेत तर यात आपण काही फरक करू शकतो का? म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा माझ्यावर पडणारा प्रभाव ह्याच्यामुळे मला वाईट वाटणं आणि मी स्वतःच काही कारणांचा केलेला विचार किंवा कधी कधी तो नको तेवढा असतो किंवा जास्त असतो, तर असं स्वनिर्मित काही कारणं, तर ह्या कारणांमध्ये आपण काय प्रकारे फरक करू शकतो? तू म्हणलीस तेच मेनली आपल्याला दोन घटक करता येतील. एक असं असतं की कारण अगदी क्षुल्लक असतं पण त्याच्यावरती मी जे काही गुंफलेले विचार आहेत ते इतके म्हणजे जास्त होतात की मग मला असं वाटतं की हो ह्यातनं मला खूप जास्त दुःख झालेलं आहे. म्हणजे अगदी अजून एखादं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मला ज्या ब्रँडची सायकल हवी होती ती मला मिळाली नाही हे माझ्या दुःखाचं कारण आहे. आणि त्यातनं मी असा विचार करतो की आई बाबा माझ्याकडे लक्ष देत नाही आहेत, त्यांना मी आता आवडतच नाही, बाकी लोकांचे आई वडील किती चांगले असतात, माझे आई वडील चांगले नाही आहेत. म्हणजे कारण इतकं क्षुल्लक होतं की आपल्याला त्या ब्रँडची सायकल मिळाली नाही पण त्यातनं आपण इतके मल्टिप्लिकेशन करत गेलो की आपलं दुःख वाढत गेलं. तर
मला असं वाटतं की 50-60% वेळा सुद्धा असं आपण म्हणू शकू अगदी सहज की कारण आपणच स्वतः इन अ वे अति महत्व देऊन तयार केलेली असतात आणि त्याच्याबद्दल अति विचार करून आपल्याला दुःख होतंय असं आपण म्हणत जातो. बरेचदा आपण त्याच्यासाठी असं करू शकतो की व्हॉट इज द रूट कॉज ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे त्यातनं मल्टिप्लाय होऊन जी भावना झाली आहे ती कदाचित खूप जास्त असेल, पण त्याचं रूट होतं ते अगदीच तकलादू होतं. त्याच्यासाठी मी इतकं खरंच वाईट वाटून घ्यायला पाहिजे का असं आपण स्वतःला क्वेश्चन करायला पाहिजे. आणि दुसरं तू म्हणलीस तसं की काही कारणं जी असतात ती खरंच परिस्थितीजन्य असतात, आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत असू शकतात किंवा एखाद्याला काही दुर्धर आजार असू शकतो किंवा इतरही काही असं कारण की जे टाळता येणं शक्य नाही आहे. तेव्हा मला वाटतं काय उपयोगी पडू शकतं ते म्हणजे हा एक विचार की हे दुःखसुद्धा जे आहे ते काही कायम टिकणारं नाही आहे. दुःख ही भावनाच अशी आहे जी क्षणिक आहे नव्हे, आणि सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे चक्र कायम फिरत असतं. त्यामुळे आत्ता जरी मला ह्याला सामोरं जावं लागतंय तरी ह्याचा अर्थ असा नाही की मला आयुष्यभर त्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि मी एकटीच ह्यात नाही आहे तर जो कोणी आत्तापर्यंत जन्माला आला आहे त्या प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःख झालेलंच आहे. आपण मनाच्या श्लोकामध्ये असं म्हटलंच आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्यामुळे परिस्थितीजन्य ज्यांना दुःख आहे त्यांना सुद्धा हा विचार नक्कीच मदत करून जातो की मी एकटा ह्याच्यात नाही आहे. अनेक लोकांना अनेक प्रकारची दुःख सतत वाटायला येत असतात. सो त्यातनं मला काय करता येईल, मला काय स्वतःचे कष्ट घेता येतील ते आपण बघणं आवश्यक आहे. आत्ता तुम्ही जसं बोललात की दुःखाची काही स्वनिर्मित कारणं असतात आणि काही बाबतीत तो बाहेरच्या परिस्थितीचा आपल्यावर पडलेला प्रभाव असतो, तर मग या दोन्ही कारणांच्या बाबतीत दुःखातनं बाहेर येण्याची जी तंत्र आहेत ती पण बदलतात का? तर पहिल्यासाठी म्हणजे स्वनिर्मित कारणांसाठी आपण त्याच्यात काय काय उपाय करू शकतो आणि दुसऱ्या भागात म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा माझ्यावर प्रभाव आहे तर ह्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय काय करू शकतो. मला असं वाटतं स्वनिर्मित कारणांमुळे जे आपल्याला दुःख होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोजर खूप कमी असतं. आपल्याला फार कमी वेळा जगात काय चाललंय किंवा इतर मी ज्या समाजात राहतो मी ज्या ठिकाणी राहतो ते सोडून बाकी आजूबाजूची परिस्थिती काय हे बघायलाच मिळालेलं नसतं, त्यामुळे आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण इतरही लोक कसे राहतात कसे जगतात जगात काय चाललंय ह्याच्याबद्दल आपण थोडंसं जागरूक असायला पाहिजे. आपण एका वेळ दुःख या भावनेविषयी बोलतोय तर बऱ्याचदा आपल्या सगळ्यांचाच असा समज असतो की दुःख ही एक खूप निगेटिव्ह गोष्ट आहे आणि कोणालाच कधी दुःखाचे प्रसंग कोणावर कधी येऊ नये, तर ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे बऱ्याचदा आपण असंही कारण म्हणतो की आपलं व्यक्तिमत्वाचं विकसन अतिशय उत्तम होण्यासाठी प्रत्येक प्रकारचे अनुभव आपण घेतले पाहिजेत आणि प्रत्येक भावनाही आपल्या मनात असली पाहिजे, तर मग दुःख हे आपण पॉझिटिव्हली आपल्या आयुष्याशी कसं जोडू शकतो? तू अगदी बरोबर म्हणलीस की प्रत्येक भावना ही आपल्याला अनुभवता यायला पाहिजे किंवा प्रत्येक भावनेचा आपल्या आयुष्यात थोडा तरी का होईना संपर्क यायला हवा, कारण त्याच्याशिवाय आपली जी पर्सनॅलिटी असते ती इन अ वे कम्प्लीट होत नाही. दुःखाचं म्हणायचं झालं तर पॉझिटिव्हली त्याचा आपल्याला संबंध असा जोडता येईल की जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं, जेव्हापर्यंत मला समाजातील इतर लोकांना कशाला सामोरं जावं लागतंय ह्याची जाणीव होत नाही किंवा त्याचा काही थोडा अनुभव थोडा अंश मला अनुभवायला येत नाही माझ्या वैयक्तिक अनुभवामध्ये किंवा त्याचं स्वतःचं मला दुःख काय माझ्यासमोर येत नाही माझ्या वैयक्तिक अनुभवात, तोपर्यंत मी इनसेन्सिटिव्ह असतो त्या बाबतीमध्ये. तर दुःख हे संवेदनशीलता वाढवण्यासाठी एक फार महत्त्वाचं साधन आहे. जेव्हा मी कुठेतरी जातो आणि मला कळतं की इतक्या सोयीसुविधांच्या शिवाय लोक राहतात, अंधारात लोक राहतात, लोकांना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत, लोकांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत, तेव्हा मला कळतं की अरे हो, म्हणजे मला ॲडमिशनसाठी जे थांबायला लागलं ते इन अ वे इट वॉज मायनर, कारण बाकी मी किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याला म्हणजे ज्या मला मिळू शकतात. त्यामुळे संवेदनशीलता आपली दुःखाच्यामुळे थोडी वाढते. आपण फक्त अनुकूलतेत आणि आपण फक्त सोयीसुविधांमध्ये आणि सुखात राहिलो तर आपण थोडेसे आत्मकेंद्री बनतो, पण तेच जर का आपल्याला थोड्यासुद्धा काही अंशी दुःख वाटायला आलं तर आपण त्या प्रकारचं किंवा त्याहीपेक्षा मोठं दुःख जे अनुभवत आहे त्यांच्याबद्दल आपल्याला इन अ वे
त्याचे काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते, थोडी करुणा निर्माण होते, आणि या सगळ्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय आपला समाज पुढे जाऊ शकत नाही. याचं मला एक उदाहरण सांगायला आवडेल. मध्ये मी एक अशी केस वाचली होती की एक व्यक्ती होती, ते परदेशात राहायचे आणि भारतात ते हॉलिडेसाठी आले होते, आणि त्यांच्या पत्नीला काहीतरी एक आजार झाला, पण तिच्यावर नीट उपचार होऊ शकले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये. आणि हे डेफिनेटली फारच मोठं दुःख होतं. पण त्या व्यक्तीने असा निर्धार केला की मी आता जिथे कुठे ते परदेशात राहत होते तिथे परत जाणार नाही. आणि ज्यांना ज्यांना अशा मेडिकल नेग्लिजन्समधनं काही त्रास होतो किंवा अगदी फेटल केसेस होतात, अशा लोकांना मी मदत करेन, त्यांच्यासाठी लढा देईन. आणि त्यांनी एक NGO त्याच्यासाठी स्थापन केला आणि त्यातनं अनेक हजार लोकांना फायदा झाला. किंवा आपण असंही बघतो की ज्यांची मुलं मेबी कुठल्या युद्धात शहीद होतात किंवा त्यांचं दुःख किती मोठं असतं, पण ती लोकं मग पुढे जाऊन अशाच कुठल्या तरी सामाजिक उपक्रमातनं किंवा लोकांना एकत्र आणून अशा लोकांची मदत करतात ज्यांच्याही वाट्याला ते दुःख आलेलं आहे. सो जोपर्यंत आपल्याला ते स्वतः अनुभवाला आलं नाही तोपर्यंत आपल्याला माहितीही नसतं की असं काही दुःख अस्तित्वात आहे. पण आपण जेव्हा ते स्वतः अनुभवतो तेव्हा आपल्याला ही एक इच्छा जागृत होते की ज्यांना इतरांना हे दुःख मिळालेलं आहे त्यांना मी काहीतरी करून मदत करेन, त्यांच्या आयुष्यातील थोडासा तो भार हलका करेन. सो संवेदनशीलता वाढण्यासाठी दुःखाचा खूपच उपयोग आहे. आणि स्वतःच्या आयुष्यातील दुःख म्हणाल तर मला असं वाटतं की ती खूप मोठी प्रेरणा होते. आपण जर का सक्सेस स्टोरीज बघितल्या बिझनेस मॅन किंवा इवन राजकारणी लोक काही काही की जे अगदी म्हणजे फारच वाईट आर्थिक परिस्थितीतनं येऊन ज्यांनी खूप खूप यश संपादन केलं, कारण ते जे काही त्यांना भोगायला मिळालं तो जो काही अनुभव त्यांच्या वाट्याला आला त्यांना तो त्यांच्या आयुष्यातनं दूर करायचा होता. सायकॉलॉजीमध्ये आम्ही त्याला एक म्हणतो लॉ ऑफ इफेक्ट म्हणून, की जेव्हा काहीतरी इतकं नेगेटिव्ह आहे की जे माझ्या आयुष्यातनं गेल्याशिवाय मला मानसिक शांती मिळणार नाही आहे ते करण्यासाठी माणूस खूप झटपट करतो. त्यामुळे दुःख हा एक मोटिवेटिंग फॅक्टर सुद्धा असू शकतो, तो आपल्या आयुष्यात एनर्जी सारखं सुद्धा काम करू शकतो. फक्त नक्की हे आहे की त्याचा आपण अति बाऊ करायला नाही पाहिजे किंवा अति बोलवायला नाही करायला पाहिजे. आणि मला किती दुःख आहे, मी किती दुःख सोसलं याबद्दल आपण नक्कीच अतिरेक नाही करायला पाहिजे. योग्य प्रमाणामध्ये आणि त्याला एनर्जी सारखं चॅनलाइज करून जर का आपण बघितलं तर दुःख नक्कीच पॉझिटिव्ह सुद्धा बनू शकतं आपल्या आयुष्यासाठी असं मला वाटतं. आज गायत्रीताई दुःख या भावनेविषयी आपल्याशी बोलल्या आणि त्या जसं म्हटल्या ते आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे की दुःखाचा अतिरेक न करता त्याचा प्रेरणा म्हणून उपयोग आपल्याला कसा करता येईल ह्याचा आपण जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे. ताई आज तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.